नमस्कार, श्री क्रिएशन्समध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण वर्षभरासाठी शिकेकाई कशी बनवायची ते बघू। ही आता मी एक किलो शिकेकाईच्या ह्या अशा शेंगा असतात, ह्या एक किलो शिकेकाई मी घेतलेली आहे आणि त्याला असं उन्हात वाळून छान कडक उन्हात वाळून घेतलेलं आहे। तर ही एक किलो शिकेकाई आहे आणि ह्या संत्र्याच्या साली मी वाळून ठेवल्या होत्या, त्या संत्र्याच्या साली आहेत। ह्या किती पण असल्या कमी जास्त तरी पण चालतात। ह्या संत्र्याच्या साली आहेत। संत्र्याच्या सालीने काय होतं, केस खूप स्वच्छ होतात आणि चमकदार होतात। आणि हा असा आयुर्वेदिक दुकानात शिकेकाईचा मसाला मिळतो, त्यात सगळं आयुर्वेदिक वनस्पती असतात, सुगंधी पण असतात। गवला, कचरा, नागरमोथा, ह्या गुलाबाच्या पाकळ्या, वाळा, असं सगळं औषधी सुगंधी द्रव्य असतात। तर हा मसाला विकतच मिळतो, शिकेकाईचा मसाला मागितला की मिळतो तो। मग हा असा अर्धा किंवा पावशेर शिकेकाईचा मसाला घ्यायचा। आता काय करायचं, हे शिकेकाई, शिकेकाईच्या शेंगा आणि हा मसाला एकत्र करायचा आणि ह्या संत्र्याच्या साली पण ह्याच्यात मिक्स करून घ्यायच्या। हे सगळं मिक्स करून बाहेर गिरणीवर दळायला द्यायचं आणि बारीक दळून आणायचं। किंवा तुम्ही मिक्सरमध्ये काढलं तरी पण चालेल, पण बाहेर गिरणीत दिलं की ते छान बारीक दळून देतात आणि मग आपली शिकेकाई तयार होते। आणि ह्याच्यात हे सगळं दळून आणलं की आता ही मी रिठ्याची पावडर विकतच आणलेली आहे। तुम्ही ह्याच्यात अख्खे रिठे पण घालू शकता, पण ही रिठ्याची पावडर पण सहज बाजारात मिळते आयुर्वेदिक दुकानात। तर ही मी रिठा पावडर घेतलेली आहे। आता हे दळून आणलं की मी ह्याच्यात ही रिठा पावडर मिक्स करणार आणि मग आपली वर्षभराची शिकेकाई तयार होईल। ही बघा, आता ही आपली शिकेकाई मी आता गिरणीतून दळून छान दळून आणलेली आहे आणि अशी शिकेकाईची बारीक पावडर तयार होईल। ही आता आपली वर्षभरासाठी शिकेकाई तयार झाली। ह्याच्यात मी रिठ्याची पावडर पण मिक्स केलेली आहे। आता जेव्हा आपल्याला केस धुवायचे असतात तेव्हा ह्यातले दोन ते तीन चमचे अशी पावडर घेऊन पाण्यात मिक्स करायची। आपल्या केसांच्या लांबीनुसार आपल्याला जशी पाहिजे तशी घ्यायची। हे अशी पावडर पाण्यात मिक्स करून रात्रभर भिजत ठेवायची। दुसऱ्या दिवशी सकाळी छान हे पाणी उकळून घ्यायचं आणि मग गाळून घेऊन ह्यानी केस धुवायची। हे खूप छान असं आपलं हा नैसर्गिक घरच्या घरी आयुर्वेदिक शॅम्पूसारखंच तयार होतं आणि ह्यानी केस खूप स्वच्छ निघतात, मऊ पण होतात आणि सिल्की पण होतात। शिकेकाईमुळे केस स्वच्छ व्हायला मदत होते। रिठा पावडरनी पण केस एकदम त्यातलं तेल निघून जायला मदत होते, एकदम स्वच्छ होतात। आणि संत्र्याच्या पावडरमुळे पण चमकदार असे आणि मंद वास येतो। ह्या आपण शिकेकाईचा मसाला जो घातला आहे त्याचा असा मंद वास येतो आणि ह्यात फेस पण होतो। असा खूप शॅम्पूसारखा फेस नाही होणार, पण हा खूप छान आपल्याला जेवढं गरज आहे तेवढं छान ह्याने केस धुवून निघतात आणि एकदम मऊ होतात। हे जर तुम्ही वर्षभर वापरलं तर केसांच्या बऱ्याचशा समस्या कमी होतात। त्यामुळे तुम्ही हे घरच्या घरी एकदा करून ठेवली की वर्षभर सहज वापरता येते आणि शॅम्पूचे दुष्परिणाम पण ह्यानी होत नाहीत। शॅम्पूमुळे काही काही लोकांना पांढरे केस होण्याची समस्या असते किंवा हल्ली खूप केसांच्या समस्या वाढल्या, त्यामुळे हा आपला अगदी पूर्ण नैसर्गिक नॅचरल असा घरच्या घरी शिकेकाई आपण तयार करून ठेवायची। पूर्वीच्या बायका कशा त्यांचे केस लांब काळे भोर मऊ असायचे, तर ते हे असेच शिकेकाई करून ठेवायच्या वर्षभराच्या आणि वर्षभर वापरायच्या, त्यामुळे खूप छान केस होतात। तर तुम्ही नक्की करून बघा ही आपली वर्षभरासाठी शिकेकाई। शिकेकाई आता ही आपण गाळून घेतली की त्याच्यातही असा शिकेकाईचा चोथा उरतो। ह्या चोथा फेकून न देता हा आपण हातापायाला जर चांगला चोळून लावला तर अगदी स्क्रबसारखा ह्याचा उपयोग होतो आणि त्वचा एकदम स्वच्छ होते। त्यामुळे
हे पण फेकून न देता मस्तपैकी असं स्क्रब सारखं सगळ्या अंगाला लावून धुतलं जर आपण तर हे खूप असं मस्त मऊ अंग होतं ह्यानी, त्यामुळे हे पण वाया जात नाही, ह्याचा कुठलाच भाग वाया जात नाही आणि खूप छान मंद असा सुवास येतो आणि केसही मऊ होतात, सिल्की होतात, कोंडा कमी होतो, केसांच्या समस्या कमी व्हायला मदत होते। त्यामुळे तुम्ही नक्की करून बघा ही वर्षभरासाठी शिकेकाई।